पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या भाऊसो कांबळे या रुग्णावर कोल्हापुरातील डॉक्टर मखदूम इंडो सर्जरी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे ही शस्त्रक्रिया मोफत करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात हॉस्पिटल व्यवस्थापनानं विविध कारणांसाठी रुग्णाकडून पैसे घेतल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. दरम्यान भाऊसो कांबळे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून मोफत झालेली आहे, त्यासाठी व्यवस्थापनानं एकही रुपया घेतलेला नाही असा खुलासा डॉक्टर विश्वनाथ मखदूम यांनी केलाय. पन्हाळा तालुक्यातील घोटवडे इथल्या भाऊसो कांबळे यांच्यावर पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत करणं अपेक्षित असताना शस्त्रक्रियेपूर्वी चाचण्यांची रक्कम तसंच दुसऱ्यांदा रुग्णावर उपचार केल्यानंतर बिलाची रक्कम मागितल्याचा आरोप भाऊसो यांचा मुलगा विजयनं केला होता. दरम्यान याबाबत डॉक्टर विश्वनाथ मखदूम यांनी आज खुलासा केला. सुरुवातीला त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली, मात्र 3 दिवसांनंतर त्या रुग्णाचे टाके उसवून त्यातून रक्त येत असल्यानं पुन्हा भाऊसो यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. या दरम्यान एकही रुपया आपण मागितलेला नाही असा दावा डॉक्टर मखदूम यांनी केलाय. ओपन शस्त्रक्रियेनंतर 3 दिवस आमच्याकडे रुग्ण व्यवस्थित होता, त्यानंतर सर्व व्यवस्थित आल्यानंतर आम्ही डिस्चार्ज केलं, रुग्णाला घरी पाठवण्यात आले. त्यानंतर 4 दिवसांनी रुग्णाच्या जखमेतून पाणी येत असल्यामुळे तो परत आमच्याकडे दाखल झाला. त्यासाठी आम्ही त्याला ॲडमिट करून त्याच्यावर औषधे आणि ड्रेसिंगच्या सहाय्याने उपचार करून पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. हे सर्व उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून करण्यात आले असून त्यामध्ये रुग्णाकडून एक पैसाही आम्ही दवाखान्यात जमा केलेला नाही किंवा घेतलेला नाही. सर्व उपचार पूर्णपणे मोफत केले गेले आहेत.